दर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा। असो इतर जाती धर्मातले असो, तर त्या समाजाने कुठेतरी काडी घालायची कामं केलेली आहेत। या समाजात किंवा या मंत्रिमंडळात सुद्धा काड्या घालण्याचं काम केलेलं आहे। हे त्याला कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे सरकारला कळायला पाहिजे। आम्ही सरकारला कुठेही सांगितलं नव्हतं की तुम्ही बंधनं घाला, सरकारनी स्वतः बंधनं घातली आहे। आणि ती कशासाठी? आमच्या जागा राखीव ठेवा आणि तुम्ही मला राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही। पक्ष कोणताही असो, आज तीच पक्षाचं सरकार असून देखील आमच्या बरोबर काय आहे? आमच्या मराठा समाजातले नेते सुद्धा त्या सरकारमध्ये कामं करत आहेत। मग त्यांचा विचार आम्ही का करायचा? त्या पक्षाचा आम्ही कोणत्याही पक्षाचे बांधिलं नाही आहेत। आम्ही फक्त बांधील जे आहे ते आमच्या मराठा समाजात आहे। आतापर्यंत तुम्ही जे आंदोलन काही लोकांच्या आत्महत्या झाल्या, काही लोक बेरोजगार झाले, आता त्यांची परिस्थिती कठीण कठीण होत चालली, तुम्ही सरकारला ते दाखवून का देत नाही? आम्ही आजपर्यंत मुखमोर्चे काढले, 58 मोर्चे काढले, 42 आत्महत्या झाल्या। या आत्महत्याचं काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे म्हणून आज आम्ही हे जे अभियान चालू केलेलं आहे मराठा समाजाचा, प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही त्याचं अभियान चालू। ओके, धन्यवाद।